द सिलिकॉन ट्रॉफी विच इज अवॉर्डेड टू अ सिस्टम लैब ऑफ DRDO फॉर आउटस्टैंडिंग कॉन्ट्रीब्यूशन टुवर्ड्स डेवलपमेंट ऑफ डिफेंस सिस्टम. द ट्रॉफी दिस ईयर इज बींग अवॉर्डेड टू रिसर्च एंड डेवलपमेंट एस्टैब्लिशमेंट इंजीनियर्स पुणे एंड आई इन्वाइट श्री प्रदीप कुरुलकर डायरेक्टर टू रिसीव द ट्रॉफी. मी प्रदीप मोरेश्वर कुरुलकर. मी दत्तकुमार पेदराम. मी मकरंद गणेश जोशी. मी प्रसाद मधुकर नाईक. मैं चेतन कुमार गौतम. मैं नवल किशोर चौधरी. नमस्कार, मी प्रदीप मोरेश्वर कुरुलकर, डायरेक्टर R&D इंजिनियर्स दिघी पुणे. काल झालेल्या नॅशनल टेक्नॉलॉजी डेमध्ये माझ्या एस्टॅब्लिशमेंटला DRDOच्या नॅशनल अवॉर्ड्सपैकी सिलिकॉन ट्रॉफी, जी बेस्ट सिस्टम लॅबोरेटरीसाठी दिली जाते, ती मिळाली. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने ती दिल्लीमध्ये स्वीकारली आहे. रक्षा राज्यमंत्री माननीय श्री अजयजी भट यांच्या हस्ते ती काल प्रदान करण्यात आली. या निमित्ताने R&D इंजिनियर्स काय करतं हे आपल्या सगळ्यांना थोडक्यात माहिती व्हावं म्हणून हा प्रपंच. R&D इंजिनियर्सला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या 60 वर्षामध्ये अनेक असे पैलू आहेत की जे त्यांनी या एस्टॅब्लिशमेंटनी वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हरिकेन लँटेनपासून ते अंटार्क्टिकावरचं नंबर 1 आणि नंबर 2 शेल्टर, दक्षिण गंगोत्री आणि मैत्री, आणि वेगवेगळ्या मिसाईल लॉन्चर्सपासून ते मायनिंग डिमायनिंग आणि मोबाईल लॉन्चर्स किंवा मोबाईल ब्रिजिंग सिस्टीम करण्यामध्ये R&Dचा हातखंडा आहे. ही एस्टॅब्लिशमेंट केवळ या गोष्टी करते किंवा डिझाईन करते एवढंच नाही, तर डिझाईन करून युजरला आवश्यक त्या सर्व ट्रायल्समधून ते इक्विपमेंट पास करून घेऊन ते प्रॉडक्शनपर्यंत नेते. आणि ही प्रॉडक्शनची जबाबदारी योग्य त्या इंडस्ट्रीकडे सोपवून त्यांच्याकडनं ते व्यवस्थित होत आहे हे सुरुवातीच्या काही प्रॉडक्टमध्ये ती बघते. त्यानंतरच्या कालावधीमध्ये योग्य ती क्वालिटी ॲश्युरन्स एजन्सी याचं प्रॉडक्शन बघते. या सगळ्या गोष्टीचा विचार करता गेल्या 60 वर्षामध्ये R&D इंजिनियर्सनी डिझाईन आणि डेव्हलप केलेल्या आणि लष्करासाठी आता त्याचं प्रॉडक्शन झालं आहे अशा वस्तूंची किंमत ही सुमारे 10,000 करोड रुपयाच्या वरती असेल. हे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे दोन्ही दृष्टीने, ज्याला आत्ता आपण आत्मनिर्भर भारत यासाठी म्हणून प्रामुख्याने प्राधान्य देतो. याची सुरुवात गेल्या काही दशकांपूर्वीच R&Dमध्ये झाली आहे. नमस्कार, मी दत्तकुमार पेदराम, आउटस्टँडिंग सायंटिस्ट आणि डायरेक्टर ऑफ टेक्निकल सर्व्हिसेस. गेल्या 2 दशकांमध्ये ज्या सिस्टम सांगितल्या त्या व्यतिरिक्त R&D इंजिनियर्सनी मोठं काम रोबोटिक्स, ऑटोनॉमस सिस्टम्स आणि कॉम्पोजिट या क्षेत्रांमध्येही केलेलं आहे. तसंच डायरेक्टरनी जसं सांगितलं होतं, क्वालिटी अश्युरन्स हा एक फार महत्त्वाचा भाग असतो आणि नुसतं हे प्रॉडक्ट ज्यावेळेस बनतं त्यावेळेस क्वालिटी अश्युरन्स हा तिथं चालू होतो असं नाही आहे. तर क्वालिटी अश्युरन्स हा भाग चालू होतो जेव्हा तुम्ही डिझाईन करायला घेतात सिस्टम्स स्पेसिफिकेशन्स, क्वालिटी रिक्वायरमेंट्स, तुम्ही डिझाईन कसं करता, तुम्ही ज्यावेळेस प्रोटोटाईप बनवून ज्यावेळेस तुम्ही टेस्ट करायचं असतं तेव्हासुद्धा हे क्वालिटी अश्युरन्स हे फार महत्त्वाचं असं. आणि जेव्हा एखादं प्रॉडक्ट मॅच्युअर होतं, टेस्टिंग नंतर ॲक्सेप्ट होतं, त्याच्यानंतर जेव्हा प्रॉडक्शन चालू होतं तेव्हा प्रॉडक्शन एजन्सीमध्ये सुद्धा ते प्रॉडक्शन कसं सुरळीत पार पाडायचं त्यावेळेस कशी ती क्वालिटी अश्युरन्सची लिंक जी आहे ती आपल्याला पुढं न्यायची आणि ती आम्हाला हँड ओव्हर करायची असती जे इन्स्पेक्शन एजन्सी असती. तर हे सगळं काम आमची क्वालिटी अश्युरन्स ग्रुप जो रिलायबिलिटी इन क्वालिटी अश्युरन्स या नावाने आहे हा फार चांगल्या तरीके पद्धतीने करत असतो आणि हे आजच्या बऱ्याचशा प्रोडक्शनमध्ये गेलेल्या सिस्टम्समध्ये हे दिसून येतं. नमस्कार, मी मकरंद गणेश जोशी, सायंटिस्ट जी. R&Dचं
कामाची व्याप्ती जी आत्ता आपण ऐकली बघितली त्यातल्या तीन पैलूंची जबाबदारी माझ्यावर आहे. मी प्रसाद मधुकर नाईक जॉईंट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. जमिनीवरून हवेमध्ये ज्या क्षेपणास्त्रांचा मारा होतो त्यांचा लॉन्चर हे R&D इंजिनियर्समध्ये डिझाईन ते डेव्हलपमेंटपर्यंत विकसित केलं जातं. मैं चेतन कुमार गौतम एसोसिएट डायरेक्टर आपको दो ग्रुप के बारे में बताऊंगा. पहला ग्रुप है फील्ड डिफेंस एंड कोल्ड रीजन इंजीनियरिंग. इसके अलावा मैं दूसरे ग्रुप में आता हूं जहां पर हम लोग मैनेजमेंट सिस्टम जिसको हम मैनेजमेंट सिस्टम बोलते हैं इसमें दो टाइप के काम करते हैं. पहला है टेक्निकल कोऑर्डिनेशन, दूसरा है मैन पावर डेवलपमेंट का. मैं नवल किशोर चौधरी एसोसिएट डायरेक्टर. मैं प्रशासन और सुरक्षा के बारे में बताऊंगा. प्रशासन समूह इस्टाब्लिशमेंट के लिए बहुत इम्पॉर्टेंट ग्रुप है और ये हमारा एम है कि हमारे जो प्रोजेक्ट टीम हैं उनको हम प्रशासनिक विषयों से फ्री रख सकें कि वो अपने प्रोजेक्ट पे फोकस कर सकें. इफ यू लाइक द वीडियो डू लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब.